सिटी न्यूज वसा जनसेवेचा। विवाह नोंदणीच्या कागदपत्राची माहिती देण्यासाठी 4 लाख रुपये आणि 1 साखरेचं पोतं मागणाऱ्या मोताळा तालुक्यातील बोरखेडी येथील ग्रामपंचायतच्या ग्रामविकास अधिकाऱ्याला 1 लाख रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं रंगेहात पकडलाय। 31 जानेवारीला हा सापळा रचण्यात आला। रामचंद्र पवार, ग्रामपंचायत बोराखेडी, तालुका मोताळा, जिल्हा बुलढाणा असं या लाचखोराचं नाव आहे। शासकीय आणि निमशासकीय कार्यालयात सामान्य नागरिकांची कामे लाच दिल्याशिवाय होत नसल्याचे प्रकार नेहमीच उघडकीस येतात। आता तर रोख रकमेसह थेट साखरेचं पोतही मागितल्याचं समोर आलंय। बक्कळ पगार असूनही कर्मचारी अधिकारी लाच मागत असल्याचं दुर्दैव आहे। मोताळा तालुक्यातील बोराखेडी ग्रामपंचायत येथे ग्रामविकास अधिकारी रामचंद्र पवार यांच्याकडे एका तक्रारदारानं 2008 या वर्षातील विवाह नोंदणीच्या कागदपत्राची माहिती मागितली होती। या संदर्भातील अर्ज देखील देण्यात आला होता, मात्र अर्जावरून माहिती देण्यासाठी ग्रामविकास अधिकारी पवार यांनी तक्रारदार यांच्याकडे पंचासमक्ष 4 लाख रुपये आणि 1 साखरेचं पोत अशी लाचेची मागणी केली। तडजोडीनंतर पवार यांनी 2,01,000 रुपयांची मागणी रेटली। या रकमेपैकी 1,000 रुपये तात्काळ फोनपेद्वारे पवार यांनी स्वीकारले। उर्वरित रकमेपैकी 1 लाख रुपये तात्काळ घेऊन येण्यास पवार यांना सांगितले। दरम्यान तक्रारदारानं प्रतिबंधक विभागाला तक्रार दिली होती, त्यामुळे बुलढाणा ते चिखली मार्गावरील नागरे ठेकेदार यांच्या बंगल्यासमोरील गाळार क्रमांक 8 सुंदरखेड येथे सापळा रचण्यात आला। या सापळा कारवाईत ग्रामविकास अधिकारी रामचंद्र पवार रंगेहात अडकले। आरोपीला ताब्यात घेण्यात आला असून त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपाधीक्षक संजय चौधरी यांच्या मार्गदर्शनात श्याम भांगे, विलास साखरे, मोहम्मद रिजवान, प्रवीण बैरागी, जगदीश पवार, विनोद लोखंडे, सुनील राऊत, रवींद्र दळवी, स्वाती वाणी यांनी केली आहे। सिटी न्यूज बुलढाणा।